त्र्यंबकेश्वरमधील चालू घडामोडी जाणून घेण्यासाठी आत्ताच त्र्यंबकेश्वर नगरीच्या लोकप्रिय कबीर न्यूज नेटवर्क या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा व बेल आयकॉनला प्रेस करा. श्री कैलास नागरी सहकारी पतसंस्थेच्या चेअरमनपदी सुरेश गंगापुत्र यांची बिनविरोध निवड. त्र्यंबकेश्वर शहरातील श्री कैलास नागरी सहकारी पतसंस्था ही तालुक्यातील पहिली पतसंस्था आहे. तालुक्यात अग्रणी असलेल्या पतसंस्थेत तालुक्यातील गरिबांपासून श्रीमंतांपर्यंत सर्वांचे व्यवहार आहेत. परंतु मागील काळात या संस्थेत अफरातफर झाल्याने संस्थेवर प्रशासकीय नेमणूक करण्यात आली होती. आता या संस्थेस पुन्हा भरारी देण्यासाठी नवनिर्वाचित संचालक मंडळाची बिनविरोध निवड प्रक्रिया पार पाडून बुधवार दिनांक 22/12/2021 रोजी निवडणूक निर्णय अधिकारी मिलिंद परदेशी यांनी चेअरमनपदासाठी एकमेव सुरेश गंगापुत्र यांचा अर्ज आल्याने त्यांची चेअरमनपदी बिनविरोध निवड घोषित केली. तर व्हाईस चेअरमनपदी निषाद चांदवडकर, सचिवपदी किशोर भालेराव यांची निवड करण्यात आली. नवनिर्वाचित चेअरमन सुरेश गंगापुत्र यांचा सत्कार कैलास घुले यांच्या हस्ते तर व्हाईस चेअरमन निषाद चांदवडकर यांचा सत्कार बाळासाहेब सावंत यांच्या हस्ते करण्यात आला. संचालक समाधान बोडके यांनी मनोगत व्यक्त करताना संस्थेला नव्याने भरारी देऊ असा आत्मविश्वास व्यक्त केला. तर चेअरमन पदाचा पदभार स्वीकारताना सुरेश गंगापुत्र यांनी उपस्थितांचे आभार मानत संस्था बळकट करण्यासाठी काही कटू निर्णय घ्यावे लागले तर मला सर्वांची साथ हवी असे सांगत आम्ही सर्व संचालक मिळून संस्थेस नवसंजीवनी देऊ असे प्रतिपादन केले. निवडणूक अधिकारी म्हणून परदेशी साहेबांनी आज या ठिकाणी काम बघितलं आणि त्यांनी नुसतं या निवडणुकीपुरतं नाही तर मग आमची चर्चा झाली का येणाऱ्या संस्थेच्या बाबतीमध्ये ज्याही काही अडीअडचणी असतील त्याला सुद्धा आपल्याला सहकार्याची भूमिका त्यांनी या ठिकाणी दिली. या ठिकाणी ज्या या कार्यक्रमासाठी प्रमुखत्व असलेले या निवडीचे आदरणीय कैलासदादा घुले, ज्येष्ठ नेते बाळासाहेब सावंत, बाजार कमिटीचे संचालक युवराज आप्पा कुठुळे, जुने संचालक संजयजी कदम बागडे व इतर अनेक कैलासजी, किरणजी चौधरी नगरसेवक कैलास चोथे असे अनेक सहकारी या ठिकाणी या निवडणुकीच्या माध्यमातून या ठिकाणी आपल्याला शुभेच्छा देण्यासाठी या ठिकाणी उपस्थित राहिलात. त्याबद्दल मी या मान्यवरांचे सुद्धा चेअरमन या नात्याने आभार मानतो आणि विना सहकार नाही उद्धार हे ब्रिज वाक्य घेऊन तुमच्या सर्वांचं सहकार्य तर लाभलं तर ही संस्था आपल्याला शिखरावर नेण्यासाठी काही वेळ लागणार नाही. कारण आपल्या पाठीमागं त्र्यंबकेश्वर नगरी ही ठामपणे उभी राहील याची मला पूर्ण खात्री. पण त्यामध्ये मी कैलासदादा घुलेसारखे, राहुलजी माजी चेअरमन राहुलजी फडकेसारखे, आमचे जे जुने संचालक मग शिकरे असतील आणि सर्वच संचालक ते सुद्धा आपल्याला या संस्थेला भरभराटीसाठी आपल्या पाठीमागे उभं राहतील ही त्या ठिकाणी मी अपेक्षा व्यक्त करतो. कारण आपल्याला या निवडणुकीच्या माध्यमातून काही कटू निर्णय घ्यावा लागतो. त्यावेळेस सुद्धा तुमच्या सर्वांचं सहकार्य मला मिळालं पाहिजे, नाही तर मग दबाव आला मग असं नाही करायचं तो आमचा माणूस होतो. हे आपल्याला एकदा संस्थेत आलं संस्थेचं हित जोपासण्याचं काम हे आपल्या सगळ्यांना करायचं आहे. यावेळी माजी नगराध्यक्ष कैलास घुले, बाळासाहेब सावंत, युवराज कोठोळे, कैलास चोथे, नवनिर्वाचित संचालक योगेश तुंगार, योगेश फडके, समाधान बोडके, रवींद्र सोनवणे, रवींद्र कदम, राजेश घुले, हेरंब शिकरे, गणेश वारुणसे, शेखर सावंत, गिरीश लोहगावकर, राजेश शर्मा, रतन कसबे आदींसह किरण चौधरी, प्रशांत बागडे, दिलीप चव्हाण, संजय कदम आदी उपस्थित होते.